28 दिवसांपूर्वीच ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली. कामवाल्या बाईचं निमित्त झालं. खरं तर या वयात काय काहीही छोटं कारण पुरतं म्हणा, काहीतरी लेबल लागलंच पाहिजे ना. मग नेहमीचीच धावपळ, ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये मला भरती करण्यात आलं. सुहास्य मुद्रेचे डॉक्टर समदानींनी आश्वस्त केलं, सगळं काही ठीक होणार दीदी. मी मनातल्या मनात हसले, आताही बहुदा शेवटच्या प्रवासाची नांदीच असावी. मग सुरू झाले सगळे उपचार. नाकातोंडात नळ्या, सतत अस्थिर ऑक्सिजनची पातळी कधी कधी शुद्ध असायची तर कधी नसायची. शुद्ध असेल तेव्हा सगळा जीवनपट डोळ्यासमोरून सरकायला लागायचा. थोड्या थोडक्या होत्या का आठवणी? 92 वर्षांपैकी 87-88 वर्षांच्या तरी मला आठवत होत्या. एकामागून एक नुसती आठवणींची भेंडोळी. कधी कधी संदर्भ लागत होते तर कधी कधी अजिबात लागत नव्हते. लहानपणीचे दिवस आठवताना चेहऱ्यावर नकळत स्मित येत होतं. माई, बाबा, आम्ही सगळी भावंडं, बाबांचं स्वर्गीय गाणं समजलं नसलं तरी कानांना ते छान वाटायचं. बाबांकडे गाणं शिकायला येणारे विद्यार्थी, त्यांच्या शिकवणीकडे माझं असणारं लक्ष आणि आशाची नुसती मस्ती, दंगेखोरपणा जो मला अजिबात आवडायचा नाही. बाळचं दुखणं आणि मग एक दिवस आम्हाला मुलांना कुणीतरी वरच्या मजल्यावर नेलं, खाली येऊच दिलं नाही. त्या दिवशी बाबा आम्हाला सोडून गेले होते. मी अचानक मोठी झाले, मला व्हावंच लागलं. मग सगळ्या परिवाराला सांभाळायचा केलेला निश्चय. नाईलाजाने सिनेमाकडे वळलेली पावले. स्टेज शो करून मिळवती झाल्याचा आनंद. काय काय आठवत होतं आणि परत माझी शुद्ध गेली, काही कळेनासंच झालं. आयुष्यभर किती माणसं जोडली गेली, गणनाच नाही. शुद्ध येत होती, जात होती, अनेक चेहरे समोर येत होते. नौशादजी, सज्जादजी, रोशनजी, खय्यामजी, मदन भैया, हेमंतदा, सचिनदा, फडके साहेब, खळे काका, अनिल विश्वासजी, मुकेश भैया, किशोरदा, रफी साहेब, सगळ्यांनी जणू माझ्याभोवती फेर धरलाय. काही जणांशी वादही झाले. आत्ता हसूच येतं ह्या सगळ्यांचं, नको होतं ते व्हायला. आज परत सगळ्या तपासण्या केल्या गेल्या. आता अजून काय काय सहन करायचंय देवालाच माहीत. आज सकाळपासून आठवत आहेत मला मिळालेले सत्कार, पदव्या, अनेक अवॉर्ड्स, विशेष म्हणजे भारतरत्न पुरस्कार. फारच प्रेम दिलं लोकांनी. देशात परदेशात केलेले शोज कसे उतराई होणार मी यांचे. किती परीक्षा बघणारे प्रसंग, किती संकट, पण मंगेशाच्या कृपेने आणि माईबाबांच्या आशीर्वादाने सगळं निभावून नेलं. पण आता जीव थकलाय, काही नको वाटतंय. 7-8 वर्ष झाली गाणं पूर्ण थांबवलंय, बाहेर पडणंच बंद झालंय. घरात बसून टीव्हीवर बघत असते आजूबाजूला काय चाललंय ते. घरातले सगळे स्थिरावलेत, फारशी कुणाची काळजी राहिली नाहीये मला. आता आता ही यात्रा संपावी असं मनापासून वाटतंय, पण त्याने बोलावलं पाहिजे ना. मन अगदी तृप्त आहे. हजारो नाही, लाखो नाही, तर करोडो लोकांचं मला प्रेम मिळालंय, आदर मिळालाय. अजून काय पाहिजे? परत विचारांची भेंडोळी. कालपासून डॉक्टर समदानींच्या चेहऱ्यावर चिंता दिसतीये, श्वास जड झालेत. आता तर एक एक श्वास घ्यायलाही कष्ट पडतायत. मंगेशा, सोडव रे आता, हे कुठलं गाणं रुंजी घालतंय? तुझ्या शिवारी जगले, हसले, कडी कपारी अमृत प्याले, आता हे परिसारे सरले, उरलं मागं नाव. परत सगळं भोवतीच फिरतंय, काही समजत नाहीये. खूप खोल खोल खड्ड्यात किंवा भोवऱ्यात फिरतीये असं मला वाटतंय. थांबता येत नाहीये आणि सहनही होत नाहीये. मगाशीच आशा येऊन गेली, बाळासाहेबांचे पुतणे राज ठाकरेही येऊन गेले. आज काहीतरी विशेष दिसतंय,
सचिनही बघून गेला. आज सुटका दिसतीये, आज श्वास जास्तच जड झालेत. आशाच्या गाण्याप्रमाणे जड झाले ओझे असं वाटतंय. सोडवा कुणीतरी, डॉक्टर डॉक्टर आता सोडवा मला. आता एकदम हलकं वाटतंय. पिसासारखं सगळ्या नळ्या काढल्यात. उंचावरून खाली सगळ्यांकडे बघतीये असं मला वाटतंय. सगळीकडे असं का वातावरण आहे सुतकी दुःखी? म्हणजे 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 मी बहुतेक तसंच असावं. आज माईची बाबांची खूप आठवण येते. त्यांना कधी एकदा भेटते असं झालंय. माझ्या डोक्यावरून पांघरून घातलंय. पण ही काय जादू आहे? मला सगळं सगळं दिसतंय. मला न्यायला आलेत हे 4-5 जण, रोजचेच हॉस्पिटलमधले, रडतायत. मी विचारतीय त्यांना पण लक्ष देत नाहीयेत. त्यांच्या बोलण्यावरून कळतंय मला घरी नेतायत प्रभुकुंजवर. कधी एकदा घर आणि घरातली माणसं दिसतायत असं झालंय मला. आली आली गाडी हे उलट्या अक्षरात काय लिहिलंय? ॲम्ब्युलन्स घरी. सगळे वाट बघत असतील नाही? उषा आशा हृदयनाथ सगळी मुलं घाबरले असतील बिचारे. पण आता त्यांच्या डोक्यावर हातही फिरवता येणार नाही मला. ह्याचं मात्र मला खूप वाईट वाटतंय. सगळीकडून कानावर पडतंय मी अनंताच्या प्रवासाला निघून गेली म्हणे. नाही नाही, अजून इथेच घुटमळतीये मी. इतकं सोपं आहे का? इतक्या लोकांचे प्रेमपाश इतक्या चटकन सोडवणं? किती मोठी मोठी लोक येत आहेत प्रभुकुंजवर. मी तर पार संकोचून गेलीये. हे काय, हे इतके मिलिटरी आणि पोलीस कशासाठी? तिरंगा दिसतोय, मला फार अभिमान आहे या तिरंग्याचा आणि त्याची प्राणपणाने रक्षा करणाऱ्या सैनिकांचा. तुम्हाला आवडतं ना माझं ते गाणं, ए मेरे वतन के लोगो? ते गाताना नाही, आता ऐकताना अजूनही घशात हुंदका दाटतो. पण आज तुम्हा सगळ्यांचा हुंदका अडकलाय हे पाहून खूप भरून येतंय. किती प्रेम कराल रे माझ्यावर? मी काय केलंय? फक्त गाणी तर म्हटलीत. आत्ताच कानावर आलंय मोदी साहेब येत आहेत मला पाहायला. सगळे कार्यक्रम रद्द करून ते खास मला भेटायला येत आहेत. हे मात्र अति होतंय हां. आज त्यांना परत एकदा डोळे भरून, सॉरी बंद डोळ्यांनी पाहता येईल. आता मला तिरंग्यात लपेटलंय. काय वाटतंय म्हणून सांगू? साऱ्या भारताची शान आहोत आपण असं काहीतरी फिलिंग आलंय. मिलिटरी व्हॅन पण काय सुंदर सजावली आहे. यातून मला जायचंय आता. माझा खूप हसरा फोटो लावलाय समोर. खरंच वाटत नाही मी अशी होते. आत्ताही माझ्या बहिणींनी माझी साथ सोडली नाही. आशा उषा दोन्ही बाजूला उभ्या आहेत. मी हळूच बघतीये त्यांच्याकडे. रडवेल्या झाल्यात अगदी. आमची गाडी मुंबईच्या रस्त्यावरून अगदी धीम्या गतीने चाललीये. दुतर्फा खूप लोक उभी आहेत. सासरू नयनांनी मला एकदा शेवटचं बघायची इच्छा ठेवून. किती हे प्रेम, कशी उतराई होणार यांची? खूप संकोचून गेलीये मी. अच्छा, शिवाजी पार्कवर आणलंय वाटतं मला, म्हणजे बाळासाहेबांच्या इथेच असतात असे काही ऋणानुबंध. मिलिटरीच्या जवानांनी सलामी देऊन आता गार्ड ऑफ ऑनर म्हणून मला अत्यंत आदराने खांद्यावरून घेऊन चाललेत. जणू काही लहानपणी बाबांच्या खांद्यावरून जत्राच बघतीये. हो जत्राच, इतकी माणसं जमली आहे तिथे. नजर टाकावी तिकडे माणसंच. आणि हे काय, मला खांद्यावरून खाली एका पांढऱ्या चौथऱ्यावर ठेवून हे सगळे कुठे चाललेत? पण एक मात्र खरं, माझ्या पांढऱ्या रंगावरच्या प्रेमाची आठवण ठेवली आहे यांनी. पण खूप एकटं वाटतंय मला. इथे सगळ्यांच्या मध्ये ठेवलंय, कुणीच नाही आजूबाजूला. लांब खुर्च्यावर बाळ आशा उषा आदिनाथ भारती वहिनी सगळे दिसतायत. पार कोलमडून गेलेत ते सगळे. कसं समजावं मी त्यांना? खूप थकले आहे मी आता. विसाव्याचे क्षण हवेत मला. ही अचानक गडबड कसली? मोदीजी आले वाटतं.
बाप रे, ते माझ्यापुढे नतमस्तक होत आहेत। आता मात्र वाटतंय उठून त्यांना नमस्कार तरी करायला हवा होता। देशाचे पंतप्रधान आपल्या पुढे वागतायत, धन्य झाले मी। माझा लाडका सचिनही दिसतोय, डोळे पानावलेत त्याचेही। मानसपुत्रच माझा, सुखी रहा बाळा। आता कानावर पडतंय मंत्र पठण, म्हणजे वेळ आली वाटतं। चंदनाची शय्या वाट बघतीये। माईला बाबांना भेटण्यासाठी आतुर झाली मी, खूप हलकं वाटतंय। आता लाखो करोडो हृदयात कायमचं ज्योत बनून राहायचंय। आपल्याच आवाजाची जादू त्यांच्या हृदयातून ऐकायचीय। सर्वांना त्यांच्या सुखदुःखाच्या प्रसंगी आपल्या सुरातून साथ द्यायचीय। याचसाठी तर आपल्याला माईबाबांनी इथं ठेवलं होतं ना। बाबा, तुम्ही कल्पवृक्ष होऊन मला सर्व काही दिलत, आता तुमचाही शब्द नाही मोडवत। बाबा, येते मी तुमच्याकडे। सगळीकडे ज्वाळा उसळल्यात आणि मला तुमच्या भेटीची आस लागली आहे। सर्वांना माझा नमस्कार आणि खूप खूप आशीर्वाद। कधीही आठवण करा, मी हजर असेन, पण मला आता जाऊ दे।